जिल्ह्यात मालमत्तेच्या गुंड्यांना प्रतिबंध करणे व महिलांची छेडखानी घटनांना आळा घालणे, सतत पोलीस व लोकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून वाशिम जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत बस स्टँड, मेन मार्केट लाईन, सराफा लाईन, पुतळे, मंदिर, मस्जिद, शहरातील प्रत्येक चौकात, शाळा, कॉलेज, मिश्र वस्ती व प्रत्येक पोस्ट मधील संवेदनशील ठिकाणी याकरिता पोलीस व जनता यामध्ये सतत पोलीस अस्तित्व राहावे। त्यावेळी 2 महिन्यापूर्वी 440 क्यूआर कोड होते, आता क्यूआर कोड आपल्या सर्वांना माहिती आहे की काय सिस्टम आहे, परंतु वाशिम जिल्ह्याची व्याप्ती एवढी मोठी आहे तर 440 काही कोडिफेट, तर आपण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे। आता 3700 पेक्षा जास्त क्यूआर कोड्स आहेत, त्यामध्ये आपण असा प्रयत्न केलेला आहे की सर्व धार्मिक स्थळ, सर्व संवेदनशील स्थळ, सर्व ATM, सर्व फायनान्सेसच्या ठिकाणी, स्कूल, कॉलेज, शाळा, तर जे जे पॉईंट कव्हर झाले पाहिजे ते आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेले आहे। आतापर्यंत 3700 पेक्षा जास्त झालेले आहे आणि हे आणखी वाढ होणार आहे। जवळपास 4063 आम्ही पोलिसांकडून माहिती घेतली आहे, तर यामध्ये आणखी वाढ होणार आहे। तर हा झाला एक पार्ट की क्यूआर कोड आपण त्या ठिकाणी फिक्स केले। आता त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी किंवा पेट्रोलिंगचा कर्मचारी किंवा बीट मार्शल भेट देत आहे किंवा नाही, किंवा जर भेट दिली तर किती वाजता दिली, या हा जो भाग होता हा न होता, दॅट वी टू डिपेंड की आता ठीक आहे त्यांनी सांगितलं तर केला असेल, परंतु यामध्ये 2 महिन्यापूर्वी आम्ही 14 वाहनांवर जीपीएस लावण्यात आले होते, तर जीपीएसची संख्या वाढून आपण आता 77 केलेली आहे। तर जेवढे वाहन फील्डमध्ये शिरत आहे, पेट्रोलचे वाहन, बीट मार्शलचे वाहन, पीएसओचे वाहन, तर वाहनाला जेव्हा जीपीएस प्रणाली लावण्यात आलेली आहे आणि ते कार्यान्वित आहे, तर आता क्यूआर कोड प्लस जीपीएस मिळून आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पेट्रोल सिस्टम ते असं तयार केलेले आहे। मागचे काय सुरुवातीला कॉम्प्रिहेन्सिव्ह पोलीस पेट्रोल सिस्टम आहे, ज्यामध्ये क्यूआर कोड आणि जीपीएसचा एक कंबाईन वापर आपण करत आहे। यामध्ये सर्व पॉईंट पण कव्हर झाले पाहिजे, ते वेळेवर कव्हर झाले पाहिजे आणि त्यावेळी काय घटना घडली त्यावेळी आपला रिस्पॉन्स काय असतो, तर यासाठी याची मॉनिटरिंगसाठी, याची सुपरविजनसाठी हा एक चांगला उपयोग आहे। ऑलरेडी जवळपास 2 महिन्यापूर्वी आपण याच्यावर काम करत होते। एपीआय इम्प्रेन्सिव्ह आणि क्यूआर कोडची संख्या वाढवण्याबद्दल खूप मेहनत घेतली आहे। त्याचप्रमाणे एमटीच्या इन्चार्ज श्री गणेश त्यांनी जीपीएस लावण्याबद्दल खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे सगळे कंबाईन करून लोकल सिस्टम डेव्हलप करण्यासाठी अडचण असते, त्याचप्रमाणे सतत कार्यरत आहे।